भाजप शिवसेनेची सत्ता वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदासह सत्तेतील 50-50 वाट्यावर अडून बसली आहे. तर दुसरीकडे भाजपही आमदारांच्या संख्येनुसार सत्तेची विभागणी करण्यावर भर देत आहे. आता भाजपचे नेते माधव भांडारी यांनी एक नवा खुलासा केलाय. सत्ता स्थापनेची चर्चा भाजपनं नाही तर शिवसेनेनं थांबवल्याचं सांगत शिवसेना सध्या काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करत असल्याचं माधव भांडारी यांनी म्हटलंय. पाहूयात. माझ्या माहितीप्रमाणे श्रीमती सोनिया गांधींनी ही भूमिका मांडणाऱ्या सर्व नेत्यांना काल पूर्णपणे तोंडघशी पाडलेलं आहे आणि अशा तऱ्हेच्या कुठल्याही चर्चेला आपण तयार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि तरीसुद्धा जर काँग्रेसमधला एखादा वर्ग या पद्धतीने बोलत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आणि हिंदुत्वामध्ये सुद्धा शिवसेनेचं हिंदुत्व निराळं, भाजपचं हिंदुत्व निराळं, आणखीन कुणाचं तर हिंदुत्व निराळं अशा तऱ्हेची मांडणी जर हुसेन दलवाई करत असती तर तो आणखीन एक वेगळा मुद्दा. वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही कारण सन्मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवारनी जे विधान केलं ते वैधानिक तरतूदची आहे, संविधानात्मक तरतूदची आहे. त्याचा उल्लेख त्यांनी केला की विधानसभा एका विशिष्ट वेळेमध्ये स्थापन व्हावी लागते, ती स्थापन होऊन त्या वेळामध्ये सरकारची स्थापना व्हावी लागते ह्या घटनात्मक तरतुदी आहेत. आणि जर त्या घटनात्मक तरतुदी त्या वेळेमध्ये पुऱ्या झाल्या नाही तर घटनेतल्या तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लावावी लागते. एवढंच सुधीरभाऊंनी सांगितलं. आता या घटनात्मक तरतुदी ह्या जर कुणाला काही धमक्या आणि इशारे वाटत असतील तर त्याच्याबद्दल आम्हाला काही बोलण्याचे कारण नाही.